बांधवांनो, सर्वांना सस्नेह जय जिजाऊ। मी डॉक्टर बालाजी जाधव आज आपणासमोर हा व्हिडिओच्या माध्यमातून उपस्थित राहण्याचं कारण म्हणजे शरद तांदळे नावाचे फार प्रसिद्ध लेखक आणि उद्योजक आहेत। त्यांनी 2 वर्षापूर्वी मी तारुण्यामध्ये कोणता व्यवसाय करावा या संदर्भामध्ये बोलत असताना वारकरी संप्रदाय आणि एकूणच त्यातील अर्थकारण आणि हरिपाठ या संबंधाने त्यांनी काही विधानं केली होती आणि 2 वर्षापूर्वीचा व्हिडिओ त्याचा मागचा भाग त्याचा पुढचा भाग हे काहीही न पाहता त्याची पार्श्वभूमी न पाहता कोणत्या भावनेच्या भावनेमध्ये किंवा कोणत्या परिस्थितीवर आधारित त्यांनी तसं वक्तव्य केलं हे काहीही न पाहता केवळ तो 1 ते 1.5 मिनिटाची क्लिप त्यांची सध्या व्हायरल केली जात आहे आणि ते व्हायरल करत असताना वारकरी संप्रदायातील मोठमोठे महंत म्हणा कीर्तनकार म्हणा त्यामध्ये महिला आहेत तरुण आहेत वृद्ध कीर्तनकार सुद्धा आहेत हे ज्या पद्धतीनं त्या क्लिपच्या माध्यमातून शरद तांदळे यांच्याबद्दल बोलतात ते अतिशय आक्षेपार्ह असं त्यांचं बोलणं आहे। सर्वात महत्वाचा मुद्दा आज या व्हिडिओमध्ये मी शरद तांदळे यांची बाजू घेण्यासाठी मी आपणासमोर उपस्थित नाही। शरद तांदळे यांना मी वैयक्तिक ओळखतही नाही। त्यांनी भरपूर काही लेखन केलेलं आहे। ते उद्योजक आहेत आणि ते उद्योजक बनण्यासाठी तरुणांना युवकांना मार्गदर्शन करत असतात असं मी सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहिलेलं आहे ऐकलेलं आहे। त्याच्यामुळं त्यांच्याबद्दल जे काही आक्षेप केले जात आहेत त्याला उत्तर द्यायला मला वाटतं शरद तांदळे सर समर्थ असतील। परंतु केवळ त्यांच्या काही 1 ते 2 मिनिटाची क्लिप घेऊन स्वतःला वारकरी धर्माचे धर्मपंडित म्हणवले जाणारे हे जे तथाकथित वारकरी कीर्तनकार आहेत यांनी जो काही निषेधाचा बाजार मांडलेला आहे तो कुठं आक्षेपार्ह आहे असं मला वाटतं। या व्हिडिओच्या माध्यमातून मी माझं ऑब्जेक्शन कुठं आहे शरद तांदळे सरांनी त्यांच्या भाषणामध्ये बोलताना असं म्हटलेलं आहे की कीर्तन करणे हा अतिशय चांगला धंदा आहे सोपा धंदा आहे। जय जय रामकृष्ण हरी म्हटलं काय किंवा हरिपाठातला 1-2 डायलॉग म्हटले काय की लगेच तुम्हाला लोक पैसे देतात किंवा बोला पुंडलिकवरती हरी विठ्ठल असं म्हटलं लोकांना वाटतं की अरे बाबा हा फारच ज्ञानी आहे आणि अशा पद्धतीनं तुमचा इम्पॅक्ट लोकांवर पडतो आणि काही काही कीर्तनकार तर 5-5 लाखापर्यंत मानधन घेतात। हे जे त्यांनी म्हटलेलं आहे याच्यामध्ये मला वाटतं की तथ्य आहे। त्या वाक्याचं मी समर्थन याच्यासाठी करतो सगळेच वारकरी कीर्तनकार तसे नाहीत। मी पहिल्यांदा आवर्जून नमूद करतो सगळे वारकरी कीर्तनकार तसे नाहीत परंतु सध्याची अवस्था पाहता वारकरी संप्रदायाची अवस्था पाहता भरपूर महाराज हे अशाच पद्धतीनं एक धंदेवाईक पद्धतीनं पुढे येत आहेत। त्याच्यामुळं त्यांना हरिपाठ आणि काही अभंग जर सोडले तर अशा कीर्तनकारांना वारकरी संप्रदायाबद्दलचा इतिहासाबद्दल किंवा वारकरी संप्रदायाच्या तत्वज्ञानाबद्दल काहीही माहीत नाही हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। मग आपलं ऑब्जेक्शन कुठं आहे वारकरी कीर्तन आता बरेच लोक सोशल मीडियामध्ये अभंगही फिरवला जगद्गुरु तुकाराम महाराजाचा की जेथे कीर्तन करावे तेथे अन्न सेवावे माळ घालू नये गळा बुक्का लावू नये भाळा तटा वर्षभाषी दाना तृण मागू नये जाणा तुका म्हणे द्रव्य घेती देती तेही नरका जाते। म्हणजे जिथं आपण कीर्तन करतो तिथली माळ सुद्धा गळ्यामध्ये घालू नये तिथलं गवत सुद्धा आपल्या बैलाला खाऊ घालू नये तर अगदी निस्वार्थ भावनेनं कीर्तन करावं असं तुकोबांनी सांगितलं। अर्थात तुकोबांचा अधिकार फार मोठा आहे त्या काळामध्ये कदाचित त्यांना ते शक्य झालं परंतु आजची आर्थिक परिस्थिती आणि आजचं भांडवलदारी पाहता मानधन न घेता एखादा कीर्तनकारानं एखाद्या व्याख्यातानं व्याख्यान करावं असं मी म्हणणार नाही पण ऑब्जेक्शन कुठं आहे आम्हाला कीर्तनकाराच्या मानधनाबद्दल ऑब्जेक्शन नाही परंतु वारकरी संप्रदायाची विचारधारा एक असताना तुम्ही जी मांडणी करता ही एक विशिष्ट अजेंडा असणारी सनातन धर्माला असणारी वैदिकवादी जी तुम्ही मांडणी करता याचा मला माझा पहिला आक्षेप आहे। तर ते वारकरी संप्रदायातल्या या तथाकथित कीर्तनकारांवर त्यांची जी मांडणी आहे त्या मांडणीला माझा सगळ्यात मोठा आक्षेप आहे। दुसरं शरद तांदळेने असं म्हटलेलं आहे की आळंदीमध्ये प्रशिक्षण देणारे इन्स्टिट्यूट तयार झालेले आहेत तर हे वास्तव आहे। आता इन्स्टिट्यूट तयार होणं हे कसं घातक आहे तुम्हाला मी सांगतो। इन्स्टिट्यूट जरूर तयार झाले पाहिजेत कारण विचारधारेचे प्रसारक आणि प्रचारक बिलकुल तयार झाले पाहिजेत पण हे तयार होत असताना आपला मूळ विचार काय आहे हे जर तुम्ही विसरून जात असाल आणि एका विशिष्ट संघाच्या विशिष्ट मनोवादी वृत्तीच्या अजेंडा समोर ठेवून तुम्ही जर नवीन प्रशिक्षित कार्यकर्ते घडवत असाल तर तुम्ही वारकरी नसून तुम्ही एका विचारधारेचे प्रसारक आहात हा त्याचा उघड उघड अर्थ आहे। ऑब्जेक्शन इथं आहे बांधवांनो।
आणि माझा दावा असा आहे, या इन्स्टिट्यूट मधून तयार होणारे शेकडा 90% कीर्तनकार हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजेच आरएसएस आरएसएसला अनुकूल असणारी भूमिका आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून गावोगावी खेडोपाडी जाऊन मांडत असतात. आणि म्हणूनच आरएसएसच्या माध्यमातून राजकारण करणारा जे भारतीय जनता पक्ष आहे, या भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रामध्ये खेडोपाडी वाडी वस्ती तांड्यावर नेऊन पोचवण्याचं आणि त्याला जनाधार मिळवून देण्याचं काम या कीर्तनकारांनी केलेलं आहे, या इन्स्टिट्यूट मधून तयार झालेल्या कीर्तनकारांनी केलेला आहे, याचा इथं आम्हाला ऑब्जेक्शन येतं. तिसरी महत्वाची गोष्ट, जगद्गुरु तुकाराम महाराज, संत नामदेव, सावता महाराज यांनी जे शिक्षण घेतलं हे कोण्या इन्स्टिट्यूट मधून घेतलं? तुकोबांनी स्पष्टपणे सांगितलंय, नामदेवे केले स्वप्न माझी जागे, सवे पांडुरंगी येऊन या. नामदेवांचं तत्वज्ञान हे मी माझ्या अभंगातून माझ्या याच्यातून मांडलं, त्याच्याही पुढे जाऊन डोळे झाकून त्यांनी कोणतंही तत्वज्ञान स्वीकारलं नाही, तर आले अनुभव अंगा ते या जगात येत असे, किंवा नाही आले अनुभवा तेथे नाचू कैसा देवा. जिथं मला अनुभवच आला नाही तिथं मी ते मांडणार तरी कसं, अशा पद्धतीनं तुकोबांनी जे वास्तववादी अनुभव आहेत तेच त्यांनी आपल्या अभंगातून मांडण्याचं कार्य तुकोबांनी, नामदेवांनी आणि एकूणच सर्व संतांनी केलेलं आहे. असं असताना तुम्ही इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून मुलांचे मेंदू हायजॅक करता, त्यांना तुम्ही विशिष्ट विचारधारेचं ट्रेनिंग देता आणि त्यांना कीर्तनकार म्हणून एका संघाचा अजेंडा राबवण्याचं काम तुम्ही उभं आयुष्यभर कीर्तनाच्या माध्यमातून करता, इथं आम्हाला नक्कीच ऑब्जेक्शन आहे आणि इथं आपण बोललं पाहिजे. तुमच्या मानधनाबद्दल आम्हाला ऑब्जेक्शन नाही, लोक आयोजकांकडे पैसा असेल देतील, ज्यांच्याकडे पैसा नाही ते न देतील, तो तुमचा वैयक्तिक व्यवहाराचा भाग झाला. परंतु लोकांचेच पैसे घेऊन ज्यावेळेस तुम्ही लोकविरोधी विचारधारा मांडता तिथं आपण ऑब्जेक्शन जरूर घेतलं पाहिजे, आणि म्हणूनच मी हा व्हिडिओ आपल्या समोर ठेवत आहे. सर्वात महत्वाचा राम मंदिराचा जो अजेंडा आहे, भाजपचा राम मंदिराचा अजेंडा हा राजकीय होता, ही आता जगभरामध्ये काही लपून राहिलं नाही. ज्या भाजपचे दोन खासदार होते, राम मंदिराचा अजेंडा घेतल्या त्यांचे 70-80 खासदार आले, आणि त्याच्यानंतर तर अख्खा देश आता त्यांनी गेले 8-10 वर्षापासून काबीज केलेला आहे. आणि हे काबीज केल्यानंतर राम मंदिराचा अजेंडा हा वारकऱ्यांचा अजेंडा कसा होऊ शकतो, हा माझ्या समोरचा सर्वात मोठा प्रश्न आहे. त्याचं कारण आहे की विष्णुपद गया राम नाम काशी अवघी पायापाशी विठ्ठलाच्या, रामाचं नाव सुद्धा विठ्ठलाच्या तुलनेमध्ये विठ्ठलाच्या पायाजवळ आहे असे सांगणारे जगद्गुरु तुकाराम महाराज आहेत. मग तुम्ही वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान पुढे मांडण्यासाठी कीर्तन करता की कीर्तनाच्या माध्यमातून नरेंद्र मोदी हे कसा देवाचा अवतार आहे हे सांगण्यासाठी तुम्ही काम करता, ज्यावेळेस तुम्ही नरेंद्र मोदीचा आणि पर्यायानं भाजपचा आणि राष्ट्रीय स्वयंसेवकांचा अजेंडा तुम्ही कीर्तनातून राबवता, त्यावेळेस आमच्यासारख्या हाडाच्या वारकऱ्यांना इथं ऑब्जेक्शन घ्यावं लागतं. आणि म्हणून हा जो ऑब्जेक्शन आहे ते यांच्या ह्या मांडणीवर आमचा ऑब्जेक्शन आहे. बांधवांनो, जी भाजप घराघरामध्ये पोहोचवली त्या भाजपाला घराघरामध्ये पोहोचवण्याचं कार्यच या कीर्तनकारांनी केलेलं आहे. अजून एक मुद्दा आहे, ते म्हणजे कीर्तनाच्या माध्यमातून जे तुकोबारा यांनी विज्ञानवादी विचार सांगितला, नामदेवरायांनी विज्ञानवादी विचार सांगितला, अवैधिक विचारधारा त्यांनी राबवली. तुम्ही अवैधिक विचारधारा सांगत नाही, उलट एखाद्या जर विद्यार्थ्यानं वेदांना जर तुकोबांनी विरोध केला होता असं म्हटलं तर त्या विद्यार्थ्याचा थोबार तुम्ही गप्प करता आणि वेदच कसे श्रेष्ठ आहेत असं सांगण्याचं तुम्ही काम करता. आमचा सवाल असा आहे की अंधश्रद्धा निर्मूलन कायदा ज्यावेळेस नरेंद्र दाभोळकर मांडत होते तो कायद्यामध्ये रुपांतरित झाला पाहिजे असं म्हणत होते, त्यावेळेस त्यांना सर्वात जास्त विरोध वारकऱ्यांनी केला, ह्या तथाकथित कीर्तनकारांनी केला. आणि दाभोळकरांची हत्या झाल्यानंतर काही मनुवादी विचारांच्या वारकऱ्यांनी आनंद सुद्धा व्यक्त केलेला आहे. ही अघोरी विचारधारा वारकरी संप्रदायाची नाही, त्याच्यामुळे तुम्ही जो शरद तांदळेचा निषेध करत आहात याच्यामध्ये मनुवादाचा वास येत आहे, तुमच्या एका विशिष्ट संघी मनुवादी मनोवृत्तीचा वास येत आहे. त्याच्यामुळे आमच्यासारखे वारकरी शरद तांदळाच्या बाजून उभे राहतील, पण तुमच्यासारख्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तथाकथित प्रवक्त्यांसोबत आम्ही कधीही उभं राहणार नाही, आम्ही वारकरी कधीही थांबणार नाही, हे सुद्धा तुम्ही लक्षात घ्या. एकीकडे तुकोबांचे वारस मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष गुमांचे अध्यक्ष असणारे सदानंदजी मोरे, प्राध्यापक सदानंद मोरे असं म्हणतात की अंधश्रद्धा निर्मूलन करणे हा तर वारकऱ्यांचा धर्म आहे, आणि तुम्ही मात्र त्या अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कायद्याला चौका चौकामध्ये कीर्तन करून चौका चौकामध्ये टाळ दिंड्या काढून तुम्ही निषेध केलेला आहे हे महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे. आणि सगळा सरते शेवटी मुद्दा आमचं म्हणणं असं आहे की ज्यावेळेस संतांची बदनामी होते, ज्यावेळेस वारकरी विचारधारेची बदनामी होते, ज्यावेळेस भिडेसारखा व्यक्ती संतांपेक्षा मनुश्रेष्ठ होता असं म्हणतं, त्यावेळेस हे वारकरी कुठं जातात? त्यावेळेस हे वारकरी आपला निषेध का नोंदवत नाहीत? याच्यावरून उघड उघड आहे आज जे काही वारकरी शरद तांदळेंच्या विरोधामध्ये रान पेटवत आहेत
ही एक विशिष्ट अजेंडा घेऊन, संघाचा अजेंडा घेऊन, वैदिकवादी ब्राह्मणी अजेंडा घेऊन मैदानामध्ये उतरलेले आहेत. त्याच्यामुळं ह्या वारकऱ्यांवर आपण बिलकुलही लक्ष देऊ नये. आणि हा व्हिडिओ जर कुणी शरद तांदळे सरांपर्यंत पोहोचवला ते जर पाहत असतील, त्यांनी माफी मागण्याची बिलकुलही गरज नाही. कारण वारकरी संप्रदाय अतिवादी नव्हे, शुद्ध या बीजाचा. अतिवादी म्हणजे अतिशय टोकाची विचारधारा ही वारकरी संप्रदायाची नाही. म्हणून विवेके काही करे नेते निके, आपला विवेक आपण जागृत ठेवला पाहिजे. आणि त्या विवेक जागृत ठेवून अतिशय निक काम, हे चांगलं काम आपण केलं पाहिजे, असंच मला म्हणायचं आहे. तुम्ही तुकोबांच्या विचारांचे प्रवक्ते व्हा, तुम्ही नामदेवांच्या विचारांचे प्रवक्ते व्हा, तुम्ही सावता महाराजांच्या विचारांचे प्रवक्ते व्हा, तुम्ही चोका महाराजांच्या विचारांचे प्रवक्ते व्हा. आम्ही तुम्हाला, अरे 5,000-10,000 काय, आम्ही 15,000-20,000 मानधन तुम्हाला देऊ, पण तुम्ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रवक्ते व्हाल, भाजपचे प्रवक्ते व्हाल, तर तुम्हाला आमच्या गावामध्ये खेड्यामध्ये कीर्तन करण्यासाठी आम्ही आमच्या ताकदीनुसार प्रयत्न करू. असं नाही की आम्ही सगळीच कीर्तन बंद पाडू, पण जिथं संघी विचारधारा मांडली जाते त्या कीर्तनकारांना विरोध करणे हे आमचं काम आहे. तुम्ही मानधन किती घ्या तो आमचा प्रश्न नाही, परंतु विचारधारा जर विशिष्ट विचारधारा मांडत असाल तर त्याला विरोध करणं मला वाटतं हे तुकोबांच्या खऱ्या अनुयायांचं काम आहे. म्हणूनच मी हा व्हिडिओ आपल्यासमोर ठेवला. बांधवांनो, म्हातारी मेल्याचं दुःख नाही, पण काळ सोकवता कामा नाही. जे स्वतःला आता विरोध भरपूर लोकांनी केलेला आहे शरद तांदळेंचा, पण त्याच्यामध्ये पुरुषोत्तम दादा महाराज म्हणून एक आहेत, त्यांचा आपण बघितलं गजर कीर्तनाचा जो कार्यक्रम त्या झी मराठीवर चालू आहे लिहिलेला आहे. पण त्यांच्या वॉलवर जर तुम्ही गेलं तर त्यांचा जो मुलगा आहे त्या मुलाला प्रमोट, इतक्या लहान वयापासून प्रमोट करण्याचं काम पुरुषोत्तम दादा करतात. मला काय म्हणायचं आहे, तुकारामांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की संत कुणाला म्हणावं की संतांचे ते आप्त नव्हती संत. म्हणजे संतांचे जे आप्त असतात, नातलग असतात, मुलगा असतो, भाऊ असतो, बहीण असतो, ते संत असू शकत नाहीत. तसंच कीर्तनकाराचा मुलगा कीर्तनकार कसा असू शकतो? लहानपणापासून तुम्ही त्याला स्वतःच्या स्टेजचा वापर करता आणि त्याला प्रमोट करता आणि लोकांवर थोपवता, ही वारकरी विचारधारेच्या विरोधामध्ये नाही का? किंवा अजून तुकोबाराय पुढे म्हणतात की नाही शिष्य शाखा सांगो आयाची तलेका. माझी कोणतीही शिष्य शाखा नाही, मी मठाधीश नाही, मठपती नाही, की माझ्याकडे चाहुराची वृत्ती नाही, असं सुद्धा तुकोबांनी आपल्या अभंगातून सांगितलेलं सांगायचं काम केलेलं आहे. त्याच्यामुळं शरद तांदळेच्या नावाखालून तुम्ही पुरोगामी विचारांना आणि तुकोबांच्या नामदेवांच्या खऱ्या विचारधारेला विरोध कराल तर आमच्यासारखे हाडाचे कार्यकर्ते त्याचा तुमचा जो संघीय अजेंडा आहे तो हाणून पाडण्याचा प्रयत्न निश्चितपणे करणार आहेत. हा व्हिडिओ आपण जास्तीत जास्त शेअर करावा असं आवाहन करतो. थांबतो. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय, जय नामदेव, जय तुकोबाराय.